गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण 10th टेक्स्टबुक मधील प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 या ठिकाणी पाहतोय. त्याच्यातील फर्स्ट क्वेश्चन बघा. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. या ठिकाणी दोन इक्वेशन्स दिलेली आहेत आणि त्या इक्वेशन्सवरून आपल्याला या ठिकाणी ग्राफ काढायचा आहे. ओके, हा ग्राफ कसा काढायचा याच्या बेसिक्स वगैरे सगळी या ठिकाणी पाहूयात. तर चला सुरू करूयात आपण. बघा, या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, हे इक्वेशन फर्स्ट आहे. आणि त्यानंतर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 हे इक्वेशन या ठिकाणी सेकंड आहे. आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे आणि या ठिकाणी ह्या जी एमटी स्पेस आहेत, एमटी बॉक्स, या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज काढायचे आहेत. ओके, आणि हे एक्स आणि वाय ऍक्सिसवर आपल्याला हे मांडून या ठिकाणी ह्या प्रॉब्लेमचं आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला ह्या जे ऑर्डी आपल्या पेयर्स आहेत सगळ्या, ओके, ऑर्डर्ड पेयर्स आहेत, याच्या व्हॅल्यूज काढणं गरजेचं आहे आपल्याला. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू माहिती आहे परंतु वायची व्हॅल्यू माहिती नाही. आता हे काढताना आपण तोंड देखील काढू शकतो. इक्वेशन काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. ओके, म्हणजे एक्स आणि वायची बेरीज या ठिकाणी सम 3 आली पाहिजे. एक्सच या ठिकाणी ऑलरेडी 3 आहे, म्हणजे या ठिकाणी वाय किती आहे आपण तोंडी सुद्धा सांगू शकतो. या ठिकाणी वाय किती आहे, 0 येणार आहे, कारण 3 प्लस 0 इज इक्वल टू 3 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी ही पेअर काय झाली, 3, 0. ओके, बघा, त्यानंतर या ठिकाणी वायची व्हॅल्यू 5 आहे, मग एक्सची व्हॅल्यू किती. आपल्याला असं तोंडी जरी नाही आलं तरी आपण या ठिकाणी म्हणजेच सोडू देखील शकतो. कसं बघा, या ठिकाणी फॉर इक्वेशन 1, ओके, फॉर इक्वेशन 1, हे इक्वेशन 1 आहे. पुट, आता या ठिकाणी व्हॅल्यू कुणाची दिली, आपल्याला वायची दिलेली आहे. ओके, पुट वाय इज इक्वल टू 5, ओके, इन इक्वेशन वन, पुट वाय इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, या ठिकाणी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. या ठिकाणी वायची व्हॅल्यू 5 घ्यायची आपल्याला, म्हणजेच एक्स प्लस 5 इज इक्वल टू 3. देअर फोर एक्स इज इक्वल टू, हे 5 तिकडे जाणार आहे. ओके, 5 तिकडे जाणार आहे, म्हणजेच 3 मायनस 5, म्हणजेच या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती आली, -2. एक्सची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी, -2. हे बघा, हे -2, म्हणजेच ही ऑर्डर पेअर काय होईल या ठिकाणी, -2, 5. ओके, आता 3 आपण या ठिकाणी तोंडी काढू शकतो. या दोघांची सम 3 आहे, या ठिकाणी ऑलरेडी वाय 3 आहे, म्हणजे एक्स या ठिकाणी किती येणार आहे, 0 येणार आहे, म्हणजेच या ठिकाणी 0, 3. ओके, ज्या तोंडी काढू शकतो त्या तोंडी काढण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे कमी वेळेमध्ये आपल्या या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आता बघा, एक्स वजा वाय बरोबर 4. ओके, या दोघांची आपल्याला वजाबाकी 4 आणायची आहे, म्हणजे दोघांची जी सबट्रॅक्शन आहे ती या ठिकाणी 4 आणायचं आहे. वाय 0 आहे, म्हणजे एक्स या ठिकाणी किती पाहिजे, 4 पाहिजेत, म्हणजे 4 वजा 0, 4 येणार आहे. म्हणजे ही ऑर्डर पेअर काय झाली या ठिकाणी, 4, 0. ओके, देन बघा, हे -1 आहे, आपण हे सांगू शकतो. आपण बघा, हे कसं सांगू शकतो, आपण या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला हे दिलेलंच आहे 0, 4, हे ऑलरेडी पेअर या ठिकाणी दिलेली आहे 0, 4. आता हे समजा काढता येईल, आपल्याला तोंडी असलं जड जाते काढायला, तर डायरेक्ट आपण या ठिकाणी सॉल्व्ह हे इक्वेशन सॉल्व्ह करून व्हॅल्यू काढायची. बघा, फॉर इक्वेशन टू, ओके, पुट व्हॅल्यू कशी दिली, एक्स दिले, पुट एक्स इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 2. ओके, जे आहे इन इक्वेशन 2, हे 2 असं आहे समजा. मग काय नाही, ठिकाणी इक्वेशन 2 काय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, -1 मायनस वाय इज इक्वल टू 4. देअर फोर काय येणार बघा, हे -y इज इक्वल टू, हे -1 तिकडे जाणार आहे, 4 मायनस 1 होणार आहे या ठिकाणी. ओके, बघा, 4 हे -1 तिकडे जाऊन प्लस होणार आहे, म्हणजे 4 प्लस 1 होणार आहे. ओके, 4 प्लस 1 म्हणजेच 5 झालं. या ठिकाणी -1 आपल्याला -yचं प्लस वाय करायचं, देअर फोर वाय इज इक्वल टू -1. आपण चिन्ह या ठिकाणी बदल केले, 4 प्लस 1 इज इक्वल टू 5 येते. बरं, हे मायनस आपल्याला घालवायचं असेल तर या ठिकाणी -5, वायची व्हॅल्यू किती आली, -5. या ठिकाणी किती आहे, -5. ओके, म्हणजे ही ऑर्डर पेअर काय झाली या ठिकाणी, -1, -5. अशा प्रकारे ऑर्डर पेअर आलेली आहे आणि ऑर्डर पेअरच्या साह्याने आता आपण ग्राफ काढूयात.
बघा या व्हॅल्यू आपण या ह्याच्यामध्ये आपण ग्राफ मध्ये या ठिकाणी ग्राफच्या माध्यमातून काढूयात. एक्स प्लस वाय आपण इक्वेशन सॉल्व्ह केले त्याच्या पूर्ण व्हॅल्यूज या ठिकाणी काढलेले आहेत. आता या ठिकाणी बघा एक्स एक्स कॉमा वाय फर्स्ट इक्वेशन साठी 3,0. ओके, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. आपण ग्राफवर नाही, या ठिकाणी ग्राफ नसल्यामुळे आपण या ठिकाणी पेपरवर ग्राफ तयार केलेला आहे, तुम्ही ऍडजस्ट करताल अशी अपेक्षा आहे. आता बघा 3,0 या ठिकाणी एक्स ऍक्सिसवर हे 3 आहे. ओके, 3,0 म्हणजे कुठं पॉईंट येणार आहे, एक्सचा 3 आहे, वायचा 0 आहे, म्हणजे या ठिकाणी 3,0 हा पॉईंट कुठे येणार आहे, हा या ठिकाणी पॉईंट येणार आहे 3,0. ओके, हा झाला पॉईंट 3,0. देन बघा सेकंड पॉईंट आहे आपला -2,5. -2 कुठं आहे बघा, हे -2 आणि 5 कुठं आहे, स्केल घ्यायची या ठिकाणी, स्केलच्या सहाय्यानं व्यवस्थित बघा -2. ओके, हे -2 आहे, हे -2. ग्राफवर तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट अशा लाईन्स असतात, त्याच्यामुळे तुम्ही इझिली काढू शकता. बघा हे -2 आणि 5 या ठिकाणी हा पॉईंट येतोय, -2,5. ओके, हा झाला पॉईंट आपला -2,5. ओके, देन बघा -2,5 याच्यानंतर कोणता पॉईंट येतोय आपला, बघा बघा -2,5 देन थर्ड पॉईंट आहे आपला या ठिकाणी 0,3. ओके, 0,3 म्हणजे एक्स ऍक्सिसवर 0 आणि वाय वर या ठिकाणी 3, तो पॉईंट या ठिकाणी येणार आहे 0,3. ओके, मग हे पॉईंट झाल्यानंतर या पॉईंटला जोडणारी एक रेषा स्केलच्या साईन या ठिकाणी काढायची. बघा आपण ती रेषा काढूयात, या ठिकाणी जर घेतलं आपण ही रेषा आपली कशी निघते बघा, अशा प्रकारे या इक्वेशनची ही लाईन निघते. हे आहे इक्वेशन बघा, असं या ठिकाणी लिहू शकता तुम्ही एक्स प्लस वाय इज इक्वल टू, बघा हे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. ओके, याला तुम्ही असं लिहू शकता. देन बघा नंतरचे पॉईंटच्या किमती आपण काढलेल्या आहेत, बघा 4,0 नेक्स्ट इक्वेशनसाठी, बघा 4,0. ओके, हे या ठिकाणी आहे 4 आणि वायचं 0, हा पॉईंट या ठिकाणी येणार आहे 4,0. हा झाला पॉईंट 4,0. देन नेक्स्ट पॉईंट आहे -1,-5. -1 हे -1. ओके, आणि हा -5 म्हणजे बघा हा -1 आणि -5 कुठे या ठिकाणी, हा -1. ओके, आणि हा -5 तुम्हाला आले ग्राफमध्ये तुम्हाला इझिली सापडून जाईल पॉईंट, तो -1, -5 या ठिकाणी आला. आणि थर्ड पॉईंट आहे 0,-4. तुम्ही त्या पुस्तकावर ह्याचे व्हॅल्यूज लिहून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. थर्ड पॉईंट आहे 0,-4. ओके, 0,-4 बघा हे 0 आणि या ठिकाणी -4. 0,-4 हा जर आपण पॉईंट काढला तर तो पॉईंट आपला या ठिकाणी येतोय, सॉरी -1 आणि -5 आहे पॉईंट आपला, -1,5 झालाय, -1,5 या ठिकाणी पॉईंट तिथे येणार नाही मित्रांनो. बघा -1,5 -5 आहे, आपण 5 या ठिकाणी घेतलं होतं. ओके, -1, -5 हा पॉईंट या ठिकाणी येतोय असा, हे बघा -1 आणि -5 हा पॉईंट झाला -1,-5. ओके, -1,-5 हा तो पॉईंट झालेला आहे. देन बघा शेवटचा पॉईंट आहे 0,-4. 0 एक्स ऍक्सिस वरचा 0 आणि -4 तो या ठिकाणी पॉईंट येणार आहे 0,-4. हा 0,-4. ओके, मग हे जे 3 पॉईंट्स आहेत आपले -1, -5, 0, -4 आणि 4,0. ओके, याला जोडणारी एक रेषा या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. बघा ही रेषा कशी काढायची, या ठिकाणी या तिन्हीला तिन्ही पॉईंट्सला जोडणारी रेषा आपल्याला काढायची आहे. या ठिकाणी ती रेषा आपण अशी काढू शकतोय बघा. ओके, हे बघा झाली सेकंड इक्वेशनची लाईन. बघा हे कोणत्या इक्वेशन साठी आहे, एक्स -y इज इक्वल टू 4
यासाठी आहे। आता बघा याच्यामध्ये आता आपल्याला ह्या ग्राफचं सोल्यूशन काढायचं आहे। या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय, आता या ठिकाणी हे दोन्ही लाईन्स ओके ह्या ग्राफच्या ह्या जे दोन्ही आपण लाईन्स काढल्यात या कोणत्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात बघा या ठिकाणी ओके। हे जर काढलं हे तीन आणि चारच्या मध्ये आहे ओके, आणि झिरो आणि एकच्या मध्ये आहे, म्हणजे याची व्हॅल्यू किती आली बघा। बघा असं एक्स ऍक्सिसवर जर हा पॉईंट घेतला आपण बघा याची व्हॅल्यू काय येणार आहे एक्स ओके एक्स 3.5 येणार आहे ओके, असे 3.5 तो पॉईंट येतोय तो, आणि वाय वर हा पॉईंट असा येतोय, वायची व्हॅल्यू आली मायनस 0.5। अशा प्रकारे सोल्युशन आपल्याला भेटले। हा पॉईंट कुठे इंटरसेक्ट होतोय बघायचं, हा एक्स ऍक्सिसवरची त्याची किंमत किती येते बघा 3.5, आणि वाय ऍक्सिसवरची किंमत जर अशी काढली आपण स्केल लावली, या ठिकाणी स्केल लावायची गरज नाही ग्राफमध्ये, या ठिकाणी आपल्याला -0.5 या ठिकाणी आन्सर भेटतं। आणि हेच जर तुम्हाला म्हणजे चेक करायचं असेल तर चेक सुद्धा करू शकता तुम्ही कसं। फॉर एक्झाम्पल आपलं इक्वेशन पहिलं काय आहे या ठिकाणी बघा, कोणतं पण इक्वेशन घ्या, समजा इक्वेशन सेकंड घेतलं आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 सेकंड इक्वेशन आहे, या ठिकाणी दोन्ही किमती ठेवा, एक्स ची व्हॅल्यू आहे 3.5 ओके, आणि वाय ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी प्लस -0.5 ओके इज इक्वल टू 3, म्हणजे काय येणार या ठिकाणी बघा 3.5 -0.5, 3.5 मधून -0.5 जर वजा झाले तर या ठिकाणी आन्सर 3 येणार आहे, म्हणजे या ठिकाणी आपण जे सोल्युशन काढलेलं आहे ते 100% या ठिकाणी ऍब्सोल्युटली या ठिकाणी आपलं करेक्ट आलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला थोडं ग्राफ नसल्यामुळे आपल्याला थोडं या ठिकाणी अडचणी येत आहेत मित्रांनो, नेक्स्ट प्रॅक्टिसमध्ये ग्राफचा जास्त संबंध नाही आहे त्याच्यामुळे तिथं काही अडचणी येणार नाहीत आपल्याला, फक्त हा प्रॅक्टिस सेटमध्ये ग्राफमुळे थोडे आपल्याला अडचणी येत आहेत, तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही ग्राफवरच काढत चला ओके। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात बघा, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिटिकली। फक्त दोन्ही इक्वेशन दिलेली आहे आणि या ठिकाणी असे बॉक्स वगैरे काही दिले नाही, या ठिकाणी आपण तीन ऑर्डिनरी पेयर्स ऑर्डर पेयर्स घेऊ शकतो किंवा चार पेयर्स घेऊ शकतो, चार घेतलेले या ठिकाणी सोयीस्कर राहतं। आता बघा या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी मनाने घ्यायचे आहेत, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक्सच्या व्हॅल्यू घेतो 5, 4, 3 and 2, या व्हॅल्यू आपण मनाने घ्यायचे आहे ओके। मग एक्सच्या व्हॅल्यू 5, 4, 3, 2 जर आपण या ठिकाणी घेतल्या तर वायच्या व्हॅल्यू काय येतील बघा, ह्या दोघांची बेरीज सम 6 आली पाहिजे, मग या ठिकाणी 5 किती येणार आहे बघा, एक्स अधिक वाय, फर्स्ट इक्वेशन आहे आपलं एक्स अधिक वाय इज इक्वल टू 6, आणि सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 ओके। या ठिकाणी किती आलं पाहिजे, दोघांची सम या ठिकाणी 6 आली पाहिजे, म्हणजे या ठिकाणी वाय किती येणार आहे 1, या ठिकाणी वाय किती येणार आहे 2, या ठिकाणी वाय किती येणार आहे 3, 3, 3, 6 ओके, या ठिकाणी वाय किती येणार आहे 4 ओके, म्हणजे 5, 1, 4, 2, 3, 3 and 2, 4। सेकंड इक्वेशन आहे आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 ओके। आता याचे व्हॅल्यू बघा, सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, यामध्ये बघा एक्सच्या व्हॅल्यू म्हणा नाही घ्यायच्यात, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी घेतो बघा 3, तुम्ही काही पण घेऊ शकतात, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला हा ग्राफ काढायला सोपं पडेल अशा व्हॅल्यूज घ्यायच्यात, 3 घेऊ या ठिकाणी, 5 घेऊया या ठिकाणी, 4 घेऊया आणि या ठिकाणी बघा 3, 5 ओके। परंतु आपलं हे किंवा त्याच्याऐवजी बघा या ठिकाणी थोडं चेंज करतो मी, बघा या ठिकाणी थोडा व्हॅल्यूज आपण सोयीस्कर पडतील अशा घेऊयात, या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 5, 4, 0, 1 घेतली बघा, एक्स जर 5 घेतला तर या ठिकाणी वाय किती येणार आहे, म्हणजे 5 मधून एक सबट्रॅक्ट झाला 4 येते, म्हणजे 5 मधून 1 गेला 4 राहतो ओके, या ठिकाणी वायची व्हॅल्यू किती येणार 1, आणि हे पेअर काय येणार 5, 1 ओके। किंवा तुम्ही सॉल्व्ह देखील करू शकता, जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये घेतलंय, व्हॅल्यू पुटअप करून या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करून काढू शकतात किंवा डायरेक्ट देखील काढू शकतात, फक्त ग्राफ आणि याचं सोल्युशन महत्वाचं आहे आपल्याला। देन बघा 4 ओके, एक्स इज इक्वल टू 4 आहे, मग या ठिकाणी वाय किती घालावं लागणार आहे, दोघांची सम या म्हणजे सबट्रॅक्शन 4 आली पाहिजे, या ठिकाणी 0 गेला पाहिजे आपल्याला, 4 - 0 इज इक्वल टू 4 येतं ओके, मग या ठिकाणी 4, 0 झाली ही पेअर ओके। आता या ठिकाणी बघा 0 आहे, या ठिकाणी 0 म्हणलंच की -4 आपल्याला घ्यावं लागेल, तेव्हाच दोघांची व्हॅल्यू किती येणार आहे 4 येणार आहे, दोघांचे सबट्रॅक्शन 4 येणार आहे, म्हणजे ऑर्डर पेअर काय झाली या ठिकाणी 0, -4। लास्ट बघा या ठिकाणी आपण जर एक्स घेतला, एक्स हा 1 घेतला, 1 घेतला तर वायची व्हॅल्यू किती येणार आहे -3 येणार आहे आपली, म्हणजेच 1, -3
थ्री हि आपली ऑर्डर पेर है। आता हे साहन अपन का ग्राफ का बघा। आता हा ग्राफ काढताना कसा काढावा लागला आपल्याला, आता बघा या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन साठी काढूयात एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स। एक्स पहिला पॉइंट आहे फाइव कॉमा वन, ओका हा आहे आता या ठिकाणी व्यवस्थित बघा हा आहे फाइव ओके आणि हा वायचा आहे वन, म्हणजे वन हा नियर अबाउट होगा हा वन इथे येणार आहे आपला ओके। स्केल न लावता काढलो मी या ठिकाणी फाइव कॉमा वन हा असा पॉइंट येणार आहे, हा पॉइंट झाला फाइव कॉमा वन। सेकंड पॉइंट बघा फोर कॉमा टू हा फोर आहे ओके आणि हा टू, या ठिकाणी स्केल लावून करूयात म्हणजे नंतर लाईन चांगली येईल आपली फोर कॉमा टू ओके ओके फोर आणि ही टू ची लाईन कुठे येणार आहे बघा आपली बघा या ठिकाणी हा पॉइंट येणार आहे आपला फोर कॉमा टू ओके। देन बघा हा या ठिकाणी हा वन आहे यस। देन थ्री कॉमा थ्री एक्स थ्री आणि वाय थ्री ओके या ठिकाणी आपण काढूयात। तुम्हाला ग्राफवर खूप सोपं जाते, या ठिकाणी पूर्ण लाईन्स दिलेले असतात, या ठिकाणी कोऱ्या पेजवर थोडं अवघड जातं परंतु सध्या आपल्याकडे ग्राफ अवेलेबल नाही आहे ओके। थ्री कॉमा थ्री हा थर्ड पॉइंट झाला थ्री कॉमा थ्री। देन टू कॉमा फोर टू हो का हे टू ओके आणि हा फोर हा इथला फोर हा टू कॉमा फोर ओके हा पॉइंट आहे टू कॉमा फोर। हा पॉइंट कुठे येणार आहे या ठिकाणी बघा इथं पॉइंट येणार आहे टू कॉमा फोर, हा झाला टू कॉमा फोर ओके। आता काय करायचं यांची आपल्याला लाईन या ठिकाणी काढून घ्यायची आहे। आता यांची जर आपण लाईन काढली बघा या ठिकाणी आपण यांची लाईन काढून घेऊयात, या ठिकाणी स्केच पेन लाईन काढतो मी ओके। ही झाली या इक्वेशनची लाईन, इक्वेशन फर्स्ट हा ग्राफ असा वर वाढवला जातोय, हे झालं इक्वेशन। ही हा लाईन कोणासाठी आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स याच्यासाठी आहे। देन आता नेक्स्ट काढूयात आपण एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर याच्यासाठी या ठिकाणी बघा ग्राफ लाईन काढूयात। फर्स्ट पेअर आहे ऑर्डर पेअर फाईव्ह कॉमा वन, आता फाईव्ह इथं आहे ओके आणि इथं पण फाईव्ह वन फाईव्ह वन इथं पण फाईव्ह वन आला आलेला आहे हो काय फाईव्ह वन या ठिकाणी। देन फोर कॉमा झिरो फोर कॉमा झिरो एक्स वर फोर आणि वाय वर झिरो म्हणजे या ठिकाणी येणार आहे फोर कॉमा झिरो सेकंड पॉइंट फोर कॉमा झिरो। थर्ड पॉइंट कुठे येईल बघा झिरो कॉमा मायनस फोर एक्स वर झिरो आणि इकडे मायनस फोर हा या ठिकाणी झिरो कॉमा मायनस फोर। देन वन कॉमा मायनस थ्री एक्स वर वन आणि इकडे मायनस थ्री म्हणजे हा या ठिकाणी येईल ओके हा पॉइंट आहे वन कॉमा मायनस थ्री सॉरी हा झिरो कॉमा मायनस थ्री झाला आपल्याला वन घ्यायचा आहे या ठिकाणी बघा या वनपासून घ्यावं लागेल आपल्याला हे बघा। हे जर आपण नियर अबाउट बघा हा पॉईंट कुठे हा इथं वन आहे ओके या लाईन जर आपण घेतलो या ठिकाणी हे बघा आपल्याला त्याचं ग्राफ ग्राफवर सगळं समजतं की वनची लाईन आहे ओके। ग्राफवर उभ्या आडव्या रेषा असतात या ठिकाणी थ्री आहे ओके या ठिकाणी म्हणजे हा झाला वन कॉमा मायनस थ्री हा चुकीचा पॉईंट झाला आपला वन कॉमा मायनस थ्री ओके तो झिरो कॉमा थ्री झाला पॉईंट आपला। मग आता हे जे पॉईंट्स आपल्याला भेटले आहेत हे आता हे पूर्ण पॉईंट्स आपण या ठिकाणी रेषेच्या साह्याने जोडून घ्यायचे पॉईंट आपल्याला। जेव्हा हे पॉईंट आपण रेषेच्या साह्याने जोडून घेतात तेव्हा कसं भेटतं बघा आपल्याला लाईन आपल्याला ही लाईन अशी भेटते बघा सेकंड इक्वेशनची लाईन आपल्याला अशी लाईन या ठिकाणी भेटलेली आहे ओके।
बघा आता ह्या दोन्ही लाईन्स, ही इक्वेशन फर्स्टची लाईन एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स, आणि हे इक्वेशन सेकंडची लाईन, इक्वेशन सेकंड आहे आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर, ही याची लाईन ओके आणि इक्वेशन फर्स्टची लाईन ओके. ह्या दोन्ही बघा लाईन्स कुठे इंटरसेक्ट करतात, या ठिकाणी, या ठिकाणी फाईव्ह कॉमा वन या पॉईंटला इंटरसेक्ट करतात. म्हणजेच हे बघा, हे एक्स एक्स एक्सिसवर त्याची व्हॅल्यू फाईव्ह आहे आणि वाय ऍक्सिसवर त्याची व्हॅल्यू किती आहे, या ठिकाणी वन आहे ओके. देअरफोर आपलं सोल्युशन काय आलं, या ठिकाणी वर लिहितो मी सोल्युशन, आपलं आन्सर या ठिकाणी आलं, या ठिकाणी बघा. देअरफोर सोल्युशन इज, वर्डिंगमध्ये आपलं लिहिलेलं बरं असेल, सोल्युशन इज किंवा डायरेक्ट व्हॅल्यू तुम्ही, सोल्युशन इज एक्स इज इक्वल टू फाईव्ह ओके अँड वाय इज इक्वल टू वन, हे आपलं काय झालं, या ठिकाणी आपलं सोल्युशन आलेलं आहे, आन्सर आलेलं आहे. राईट, लिहिते सोल्युशन इज, सोल्युशन इज ओके, सोल्युशन इज एक्स इज इक्वल टू फाईव्ह वाय इज इक्वल टू वन. आता हे आलंय का नाही आपण कसं चेक करायचं होतं बघा, या ठिकाणी कुठले एका इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुटअप करून घ्यायचं आणि ते आपलं इक्वेशन जुळतंय का पाहिजे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट इक्वेशन घ्या आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स, या ठिकाणी एक्स इज इक्वल टू फाईव्ह आणि वाय इज इक्वल टू वन ह्या जर व्हॅल्यू आपण मध्ये ठेवल्या तर ते व्हॅल्यू या ठिकाणी हे इक्वेशन योग्य येते का. बघा एक्सची व्हॅल्यू फाईव्ह, वायची व्हॅल्यू वन इज इक्वल टू सिक्स ओके, फाईव्ह प्लस वन इज इक्वल टू सिक्स आणि हे सिक्स, म्हणजेच एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, हे दोन्ही बाजू साईड सेम आलेले आहेत, म्हणजे आपलं या ठिकाणी उत्तर आन्सर हे आपलं जे ग्राफ आहे ते 100% या ठिकाणी बरोबर आलेला आहे ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आणखी पाच सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला ग्राफिकली सोडवायचे आहेत आणि तुम्ही, तुम्हाला एक हे ग्राफिकली समजलं म्हणजे तुम्ही बाकीचे सहजगत्या अगदी सहजतेने सोडवू शकता. प्रॅक्टिस करा, 100% तुम्हाला जमेल, येत नसेल तरी नंतर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण ते परत सोडवूया तुम्हाला जे येत नाही ते. या ठिकाणी फक्त एक आपल्या लक्षात घ्यायचं आहे की एक्सच्या किमती मनाने घ्यायच्या आहेत ओके, आणि किमती अशा घ्यायच्या की जास्त मोठ्या घ्यायच्या नाही. फॉर एक्झाम्पल एक्स इज इक्वल टू 20-30 तो ग्राफ काढा आपल्याला अडचणी जातं, सहसा म्हणजे अंडर 10 ओके, काही मायनसच्या घ्या उठल्या मायनसच्या घ्या तुम्ही एक, म्हणजे ज्या पद्धतीने आपण इक्वेशन अगदी सहजतेने सॉल्व्ह करू शकतो अशा किमती घ्यायच्यात. या ठिकाणी मी, मला असं वाटलं की या पद्धतीनं मी लवकर या ठिकाणी एक्स आणि वायची व्हॅल्यू काढू शकतो, म्हणून ह्या आम्ही व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. तसं तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकतात किंवा याच्या प्रकारे घेऊ शकतात, फक्त या ठिकाणी ज्या व्हॅल्यू आल्यास चेक करून पाहायचं आपण, त्या इक्वेशनमध्ये पुटअप करून ठेवायच्या, ते इक्वेशन आपलं बरोबर आलं पाहिजे आणि ते बरोबर आलं म्हणजे आपल्या या ठिकाणी ग्राफिकली आपलं सोल्युशन हे एकदम बरोबर येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक आणि शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, असंच चॅनलसोबत जुडलेलं राहा. नंतर लवकरच आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.3 हा पूर्णपणे घेऊन येणार आहोत ओके. हा व्हिडिओ खूप लेंदी होईल म्हणून आपण या ठिकाणी या प्रॅक्टिस सेटमधील एक्झाम्पल्स जे क्वेश्चन आहेत ते कमी प्रमाणात घेतलेले आहेत आणि ग्राफिकली पार्ट आहे तुम्ही सोडवू शकता. नंतरचा जो आपला नॉलेजचा म्हणजे या ठिकाणी कॉन्सेप्टचा पार्ट आहे तो महत्त्वाचे पार्ट आहेत पुढे, ते व्हिडिओ आपण लवकरच घेणार.